हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन कुकू मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण फॅट लॉस करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी करता येतील या आपण या व्हिडिओद्वारे बघूया. फॅट लॉस करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरात कॅलरीज कमी असतील, अनहेल्दी फॅट्स कमी होतील आणि आपल्या शरीरात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स वाढतील आणि प्रामुख्याने आपलं पोट भरलेलं राहील. त्यासाठी आपल्याला आता काही गोष्टी पाहायच्या आहे. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण सकाळच्या नाश्त्यात आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कॉफी, चहा, ब्रेड, बिस्किट या अनहेल्दी फूड, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला मैदा आणि जास्तीत जास्त साखर मिळते, ती आपल्या शरीरात साचून जाते, जी आपल्या शरीर यंत्रणेसाठी अजिबात योग्य अशी नाही आहे. त्यासाठी आपल्याला आता पुढील काही गोष्टी बघायच्या आहेत, जेणेकरून आपण जास्तीत जास्त हेल्दी कसं राहू याकडे आपल्याला बघता येईल. सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये आपल्याला कमीत कमी कॅलरीज कशा मिळतील आणि आपला फॅट लॉस होईल या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. तर प्रथम आहे काकडी. काकडीमध्ये 90% वर पाणी असतं, ज्याने आपली बॉडी हायड्रेटेड राहते आणि ही आपल्याला सालीसकट खायची आहे. याच्यात जास्त प्रमाणात फायबर असतं. 100 ग्रॅम काकडीमध्ये आपल्याला 15 कॅलरीज मिळतात, म्हणजे अगदी नगण्य कॅलरीज असतात. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स खूप असतात आणि हे काकडी खाल्ल्याने आपलं पोट भरलेलं राहतं. ते तुम्ही दिवसातून कधीही खाऊ शकता. आता त्याच्या पुढचा पदार्थ आहे कोबी. कोबीमध्ये सुद्धा 100 ग्रॅम कोबीमध्ये 15 कॅलरीज असतात. त्याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं आणि त्याच्याने डायजेशन तुमचं चांगलं होतं, अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याच्याने तुमची इम्युनिटी बूस्ट होते. त्यासाठी काकडीसुद्धा तुम्ही एक सलाड म्हणून खाऊ शकता. त्याच्यातही तुम्ही मीठ किंवा मीठ घालून खाऊ शकतात. मीठ म्हणण्यापेक्षा पांढऱ्या मिठापेक्षा काळं मीठ प्रेफर केलं तर ते अतिउत्तम आहे. आता त्याच्या पुढे आहे मुळा. मुळ्यामध्ये सुद्धा 90% वर पाणी असतं, त्याच्यामध्ये पोटॅशियम असतं आणि त्याच्याने तुमचा ब्लड फ्लो चांगला राहतो. म्हणून ते सुद्धा तुम्ही सकाळच्या आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये सलाड म्हणून खाऊ शकतात. त्यानंतर येतो टोमॅटो. टोमॅटो हा ह्याच्यात जास्ती प्रमाणे बीटा कॅरोटीन असतं आणि ते आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं. ह्याच्यातही सी व्हिटॅमिन जास्ती प्रमाणात असतं, त्याच्यामुळे तुमची इम्युनिटीसुद्धा स्ट्रॉंग राहते. मग ते सुद्धा तुम्ही सलाड म्हणून करू शकता. अजून एक टोमॅटोची तुम्ही चटणी म्हणून सुद्धा खाऊ शकता. त्याच्यामध्ये फक्त कांदा आणि मीठ टाकून तुम्ही त्याची जरासा उकडवून तुम्ही त्याची प्युरी बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तुमच्या जेवणामध्ये पण त्याचा समावेश करू शकतात. त्यानंतर येतं गाजर. जर तुम्ही जाड असाल आणि तुम्हाला जास्ती प्रमाणात फॅट लॉस करायचा असेल तर तुम्ही गाजर अवॉइड करा, कारण गाजरात ह्याच्यापेक्षा जास्त कॅलरी, यांच्या दुप्पट कॅलरीज असतात. पण गाजरसुद्धा एक हेल्दी फूड आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याप्रमाणे फॅट लॉस करण्यासाठी ते उपयुक्त ठरतं. तर हे सगळे जे पदार्थ आहेत ते तुम्ही 2 वेळेच्या जेवणाच्या मध्ये खाल्लात तरी पण काही हरकत नाही, कारण की जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. ते अतिप्रमाणात खाल्लात तरी पण काही शरीरासाठी हानिकारक नाही आहे. आणि अतिउत्तम गोष्ट ही आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तेव्हा इतर पदार्थ काहीतरी खाण्यापेक्षा हे जर तुम्ही खाल्लात तर तुमचा फॅट लॉसवरही कंट्रोल राहील. तर या प्रकारे तुम्ही तुमचा डाएट जर फॉलो केलात, याप्रमाणे जर सकाळचा आणि संध्याकाळचा या गोष्टींचं सेवन केलात तर निश्चितच तुमचा फॅट लॉस होईल आणि ते तुमच्या शरीरासाठी अतिउत्तम आहे. आणखी महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या खाण्यात जर इंटरेस्टेड नसाल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी बारीक चिरून तुम्ही त्याची कोशिंबीर करून त्यावर मीठ आणि लिंबू पिळून सुद्धा खाल्लास ते उत्तम आहे. तर अशा प्रकारे ही कोशिंबीर बनवा, खा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझं चॅनल पाहत राहा, किचन क्वीन कुकू. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.